हाय हॅलो फ्रेंड, दिस इज हरी मोरे अँड यू आर वॉचिंग हरी बोल इंग्लिश. तर मित्रांनो, याआधी आपण मागच्या भागामध्ये जो टेन्स बघितला आहे तो होता प्रेझेंट कॉन्टिन्युअस टेन्स, म्हणजे चालू वर्तमान का, त्याची परिस्थिती काय असते, सिच्युएशन काय असते हे बघितलेलं आहे. आज आपण पास्ट कॉन्टिन्युअस टेन्स कशा पद्धतीने कोणत्या परिस्थितीला कोणत्या सिच्युएशनला यूज करतात हे बघणार आहोत. आपण टेन्सचे सूत्र वगैरे पाठ करायला किंवा लाली हे ते होता तो होती करत होता करत होती असं आपण शिकवत नाहीत. आपण शिकवतो तो म्हणजे सिच्युएशन होता, कोणत्या परिस्थितीमध्ये कोणता टेन्स यूज करायचा असतो हे शिकवतो. तर बघा मित्रांनो, आज आपण पास्ट कंटिन्युअस टेन्स कसा यूज करायचा असतो, कोणती परिस्थिती असती हे बघणार आहोत. तर बघा, सगळ्यात सुरुवातीला मी एक उदाहरण देतो आहे. समजा आता ही मुलगी आहे, सीता मुलगी आहे. सीता इथून समजा शाळा संपल्यानंतर, शाळा 4 वाजता किंवा 5 वाजता ज्यावेळेस जेव्हा सुटले ती घरी गेली, आणि घरी गेल्यानंतर घरी गेली आणि त्यावेळेस तिची आई काय करत होती, तिची आई करत होती बघा, समजा स्वयंपाक करत होती. आई स्वयंपाक करत होती, पप्पा न्यूजपेपर वाचत होते. समजा रोजचा जो न्यूजपेपर असतो तो वाचत होते. आणि मग तिला मी उद्या समजा ती शाळेत आली आणि त्यावेळेस तिला विचारलं की तू ज्यावेळेस शाळेतून घरी गेलीस त्यावेळेस तुझी आई आणि पप्पा काय करत होते, तर त्यावेळेस ती नक्कीच सांगेल माझी आई स्वयंपाक करत होती, माझे पप्पा न्यूजपेपर वाचत होते, माझा भाऊ खेळत होता. म्हणजे हे जे वाक्य आहेत का, हे वाक्य सांगण्यासाठी, म्हणजे बघा आपण एखाद्याला एखादी घटना सांगतोय, एखादी घटनाक्रम सांगतोय मागच्या गोष्टी. बघा परत, आता आपण एखादा ॲक्सिडेंट झाला आणि तो जर का मित्राला सांगत असतो, तो कसं बघा, मी रस्त्यानं चालत होतो आणि चालताना मला अचानक एक साप दिसला, आणि तिकडनं एक गाडी येत होती आणि ती माझ्या जवळ आली, असं आपण घटनाक्रम सांगतो. आता हा घटनाक्रम सांगताना आपल्याला पास्ट कॉन्टिन्युअस टेन्स या गोष्टी या टेन्सचा सहारा घ्यावा लागतो. जसं की बघा, एखादी क्रिया त्या काळामध्ये चालू होती, त्यावेळेस त्या टायमामध्ये चालू होती आणि ती आपल्याला आता सांगायची आहे. जसं की मी काल ज्यावेळेस शाळेत गेलो त्यावेळेस मुलं सर मुलांना मारत होते, म्हणजे त्यावेळेसची शाळेत गेलतो त्यावेळेस जी घटना घडत होती मी माझ्या डोळ्यानं पाहिली, म्हणजे आपल्या डोळ्यासमोर जी घटना घडत होती ती मी नंतर सांगतोय, काही काळानंतर, म्हणजे उद्या परवा, म्हणजे काही काळानंतर, किंवा कालची घटना आज सांगतोय, त्यावेळेस चालू घटना बघा. जसं की सर विद्यार्थ्यांना मारत होते, सर विद्यार्थी रडत होते, मी विद्यार्थ्याकडे पाहत होतो आणि मी वर्गात जात होतो, मी मला सरने माफ केलेलं होतं, म्हणजे असं ज्यावेळेस सांगतो आपण त्यावेळेस पास्ट कॉन्टिन्युअस टेन्सचं यूज केला जातो. जसं की बघा, म्हणजे मागची घटना चालू क्रिया होती पण ती आता तो वेळ गेलेला आहे, तो टाईम गेलेला आहे प्रेझेंट टाईमला. आता मी कालच्या गोष्टी जर आता तुम्ही माझा व्हिडिओ बघताय, युअर वॉचिंग माय व्हिडिओ बघा, तुम्ही माझा आत्ता व्हिडिओ पाहताय, पण हेच जर का मी तुम्हाला तुमच्या आईनं 10 मिनिटांनंतर विचारलं की बाळा तू काय करत होता मोबाईलवर, तर तुम्ही काय नक्कीच सांगताल, मी हरिबोल इंग्लिश या चॅनलवर व्हिडिओ पाहत होतो असं म्हणतात. म्हणजे ती क्रिया काय चालू होती मागं, आत्ता चालू आहे का, नाही. आत्ता चालू आहे ती कोणता काळ असतो, प्रेझेंट कॉन्टिन्युअस टेन्स, म्हणजे आत्ता तुम्ही व्हिडिओ पाहताय, यू आर वॉचिंग माय व्हिडिओज, म्हणजे तुम्ही माझे व्हिडिओ पाहत आहात, हा हे चालू प्रेझेंट कॉन्टिन्युअस टेन्स आहे. पण जर का 10 मिनिटांनाच तुम्हाला विचारलं, आईने विचारू किंवा उद्या विचारू किंवा परवा विचारू किंवा 10 दिवसांनी विचारू, तू त्या दिवशी मोबाईलवर काय करत होता, तुम्ही नक्कीच सांगू शकता आय वॉज वॉचिंग व्हिडिओज, म्हणजे असं तुम्ही सांगू शकता. तर मित्रांनो, आता तुम्हाला एक आयडिया आलंच असेल की टेन्स हा कधी यूज करायचा असतो, ज्यावेळेस क्रिया एखादी मागं करत होतो आपण, आता ती सांगायची आहे. तर बघा मित्रांनो, पास्ट कॉन्टिन्युअस टेन्स हे पॉझिटिव्ह वाक्य सांगणार आहे मी आज, पॉझिटिव्ह शिकवणार आहे. वाक्याचे 4 प्रकार असतात, पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, इंट्रागेटिव्ह आणि WH इंट्रागेटिव्ह एक असतं बघा. तर आपण आज पॉझिटिव्ह शिकणार आहोत, म्हणजे होकारार्थी वाक्य शिकणार आहोत. होकारार्थी म्हणजे ज्याच्यामध्ये
नकार नसतो. बघा जसं की पहिल्यांदा सुरुवातीला आपल्याला सब्जेक्ट घ्यायचा आहे, सब्जेक्ट म्हणजे जो करणारा आहे त्या वाक्यामध्ये जो करता आहे तो घ्यायचा आहे. त्यानंतर वॉज वर घ्यायचं आहे. आता वॉज आणि वर कधी घ्यायचं बघा, वॉज कधी घ्यायचं आणि वर कधी घ्यायचं. इकडे बघू शकता तुम्ही, आय वॉज, ही वॉज, सी वॉज, इट वॉज, नेम वॉज. म्हणजे मित्रांनो तुम्ही बघू शकता वॉज कधी घेतलेलं आहे, सिंग्युलर नाउनला. सिंग्युलर म्हणजे एक जण असल्यानंतर वॉज घेतो. सिंग्युलर म्हणजे एक जणासाठी आपण वॉज यूज करतो. आणि प्ल्युरल, प्ल्युरल म्हणजे काय, अनेक वचनी. वी, यू, यू, दे किंवा राम अँड श्याम, धिस इज प्ल्युरल. म्हणजे आपण हे प्ल्युरलमध्ये टाकतो. बघा वी, वी, यू, दे, त्यानंतर त्याच्या पुढं काय घ्यायचं, समोर वर घ्यायचं. वेअर पण म्हणतात कधी कधी, तर आपण वर म्हणूया. त्यानंतर व्हिवन, व्हिवन म्हणजे वर्बचं फर्स्ट फॉर्म घ्यायचं, वर्बचं पहिलं रूप. जसं की प्ले, सीट, डान्स, गो, असं फर्स्ट फॉर्म घ्यायचं. आणि त्याला आय एन जी प्रत्यय जोडायचा. मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं, आय एन जी म्हणजे क्रिया चालू आहे असं दाखवणार आहे. बघा आय एन जी जसं की प्लेला प्लेईंग, गोला गोईंग, सीटला सिटिंग, अशा प्रकारे आपण व्हर्बला आय एन जी जोडायचं आहे. त्यानंतर ऑब्जेक्ट आहे मित्रांनो, ऑब्जेक्ट आपण समोर बघूया. बघा सब्जेक्ट, वॉज, वर, व्हिवन, आय एन जी प्लस ऑब्जेक्ट, अशा प्रकारे वाक्याची बांधणी या टेन्समध्ये होते, पास्ट कंटिन्युअस टेन्स. आणि हा टेन्स कशासाठी यूज केला जातो, जी मागं क्रिया करत होतो, मी हे करत होतो, मी ते करत होतो, तू जेव्हा घरी आलीस मी तेव्हा टी व्ही पाहत होतो, तू जेव्हा शाळेत गेली त्यावेळेस मी अभ्यास करत होतो, हे सांगण्यासाठी. बघा एक क्रिया झालेली असते त्यानंतर लगेच हे वाक्य बोलल्या जातं. माझी आई मला मारत होती तेव्हा तू काय करत होता, असं विचारल्यानंतर तुझी आई तुला मारत होती, हे वाक्य त्या टेन्समधलं आहे. त्यावेळेस मी अभ्यास करत होतो, मी अभ्यास करत होतो, हे सांगण्यासाठी या टेन्सचा यूज करावा लागतो. बघा पहिलं वाक्य काय आहे, माय मदर वॉज कुकिंग फूड, माझी आई काय करत होती, स्वयंपाक बनवत होती. बघा त्यानंतर माझी आई, माझी आई स्वयंपाक बनवत होती. म्हणजे ही क्रिया काही काळापूर्वी मागच्या वेळेमध्ये पास्ट टाइममध्ये चालू होती. आत्ता चालू आहे किंवा कधी चालू झाली याच्याशी काहीही देणं घेणं नाही. त्यानंतर बघा राजू वॉज गोइंग टू मार्केट, राजू मार्केटला जात होता. कधी आपण पाहिले डोळ्यांते, राजू मार्केटला जात होता. राजू बाजाराला, बाजाराला जात होता. सो त्यानंतर वी वर वॉचिंग टी व्ही, आम्ही टी व्ही पाहत होतो, आम्ही टी व्ही पाहत होतो आणि पाऊस चालू होता, असं म्हणायचं असेल आपल्याला. कसं, आय वॉज वॉचिंग टी व्ही, इट वॉज रेनिंग, म्हणजे मी टी व्ही पाहत होतो, पाऊस चालू होता. आणि आपण टी व्ही पाहत होतो, वी वर वॉचिंग टी व्ही, इट वॉज रेनिंग. म्हणजे अशा प्रकारे आपण ज्या क्रिया चालू होत्या त्यावेळेस, ज्यावेळेस मी उत्तर सांगत होतो त्यावेळेस तू काय करत होता, असं विचारलं. ज्यावेळेस तू उत्तर सांगत होता त्यावेळेस मी लिहित होतो, हे सांगण्यासाठी आपल्याला हा टेन्स लागतो. बघा वी वर वॉचिंग टी व्ही, आम्ही टी व्ही पाहत होतो. आय होप मित्रांनो तुम्हाला हा टेन्स समजला असेल. काय नाही मित्रांनो, मागं पास्टमध्ये क्रिया चालू होती आणि ती आपल्याला सांगायची आहे की हे चालू होतं, ते चालू होतं, हे करत होतो, तो करत होता, त्यावेळेस हा टेन्स यूज करायचा. याचा आपण पॉझिटिव्ह बघितलेला आहे. दुसऱ्या भागामध्ये आपण याचा निगेटिव्ह बघूया, त्यानंतर तिसऱ्या भागामध्ये इंट्रॅगेटिव्ह बघूया. पॉझिटिव्ह म्हणजे होकारार्थी वाक्य सांगण्यासाठी. याचा मराठीमध्ये उच्चार होतो त होता, त होती, त होते. यापैकी आपण कोणताही यूज करू शकतो, म्हणजे जशा जेंडरनुसार, जेंडर कोणता आहे बघायचं, मेल असेल तर होता,
फिमेल असेल तर होती आणि अनेक जण असतील तर होते. आम्ही मैदानावर खेळत होतो जे अशा प्रकारे आपण यूज करू शकतो. आय होप मित्रांनो तुम्हाला हा टेन्स समजला असेल. काही अडचण असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा. थँक्यू मित्रांनो.